शांताबाई इकडे कुठे चालली तू एवढ्या हातात थैला गडबडीला घेऊन कुठं गमायला चालली का था। नाही हो कमला मी त्याचकडे येत होती आता आपल्या मसाल्याचे पाकिट तयार झाले तर आता आपल्याला मार्केटिंग करावं लागते म्हणून म्हणलं आज आपण जाऊ आणि आजूबाजूच्या दुकानात आपल्या मालाचे सॅम्पल देऊ न म्हणलं असं म्हणतो शांताबाई चाल ना मग आज मी तरी कमी जाऊ चाल येऊ जोडले काल पटकन पण कमला ते बिमला अरे शारदा हे दोघे जी कुठं ना नाही जम शांतबाई आज का तिच्या घरी पाहून आले आणि शारदा तस गेली तिचा हरभरा सोब नाही मग कसं करता आपल लागते आता आपल्याला का आपण माल भरून ठेवला एवढा मोठा आणि आता टाइम पास करण्यात काही मजा नाही मग मी काय म्हणतो का आज आपण दोघीच जाऊ जाऊन पाहू दोन चार दुकानात काय होते आणि मग उद्या गेल्या तर मग आपण सोबत जाऊ जमते शांताबाई तसही जमते ना पण मी काय म्हणतो मला तर काही मार्केटिंग किरकेटिंगचं काही समजत नाही हो कसं करावं आपण आपण तर कधी घेतलं नवीन आहे मी काही पहिल्यांदा काय करतो बापू मार्केटिंग किरकेटिंग अहो कमला मला बी काय येते का मग पण आता आपण नवीन बिझनेस चालू केला तर आता आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी यायला पाहिजे आता आपल्याला ज्या गोष्टी येत नाही शिकलं पाहिजे म्हणून म्हणतो चल जाऊन पाहू हो शांताबाई आहे ये आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकत शिकतच समोर जावं लागते बरं चाल मग येऊ जाऊन पटकन हो चल संध्याकाळपर्यंत आपले पाच सहा दुकाने तरी झाले पाहिजे चल कबला ही दुकान बरोबर वाटते इथूनच सुरुवात कराव का होसंतबाई इथूनच सुरुवात करू चल हाय काजी भाऊ कोणी दुकानात बोलत ताई का पाहिजे मी आ इकडे तुमचं दुकान आहे काजी भाऊ हे जी माझं दुकान नाही ना कोण काय झालं नाही तुम्ही दुकानाच्या जा बाहेर जायला विचारला अजित आई आता दुकान उघडून राहिलो मी आणि माझ्या मालच लावून चालू आहे म्हणून मी दुकानाच्या बाहेर आहो हे इकडं माल लावून राहिलो लय अडचण होती ना मालाची म्हणून इकडे बाहेर लावा लागते बरं काय देऊ तुम्हाला काय पाहिजे ताई नाही आम्हाला काय पाहिजे बोलायचं आहे माझ्यासोबत का बोलायचं आहे तुम्हाला माझ्यासोबत बोला का म्हणायचं आहे बोला भाऊ आम्ही इथं बाजूच्या गावात राहतो नाव आहे शांताबाई आम्ही चालू केला आम्ही का नाही मसाल्याचा बिझनेस चालू केला आम्ही लहान लहान मसाल्याचे दुकानात बी खात म्हणून तुमच्या दुकानात आमचा माल तुम्ही ठेवाल का तुमच्या दुकानात म्हणून तुम्हाला विचारायला आलो आम्ही नाही बाई आता नाही नवीन घेऊन माल नाही ठेवत मी का जवळच लय माल आहे माय शांताबाई आता नाही म्हणून राहिला अन असे सारे दुकानदार करत तर आपला माल का खपन व तू थांब कमला दुकानदार असेच करते सारे यायले बरोबर लाईट वाईट आणा लागते आता थांब मी बोलतो तिथे स्वतः काय म्हणते पाय तो अजिब भाऊ तुम्ही आमचा माल तर पाहून घ्या पहिले जर तुम्हाला माल पसंत आला तर ठेवा नाही तर काही जबरदस्ती नाही आणि आज का नाही आम्ही नवीन सुरुवात केली तर आज एक ऑफर बी आहे म्हणून म्हणतो तुम्ही जर आज माल घेतला तर तुमचाच फायदा होईल ऑफर कुन्ती अफर आहे बा सांगा ना कुन्ती अफर आहे हे बाबू हे आहे मसाल्याचे पाकिट आना हे बारा पाकिट आहे याच्यात आणि याची पाच रुपये विक्री आहे असा तो मसाला माय भी दुकानात आहे जिताई पहिला थोस तर खपाचा आहे मग हा तुमचा मसाला घेऊन मी काय करू अजे भाऊ बरोबर आहे तो जुना बी राहू द्या आणि आमचा बी ठेवून पा म्हणजे तुमच्या जवळ व्हेरायटी होईल आणि जो खपला तो खपला समजा आमचा खपला तर आम्हाला डबल ऑर्डर द्यायचा तुम्ही ठेवून तपा सॅम्पल तर ठेवून पा तुम्ही तुमच्या जवळ याची किंमत काय आहे पा भाऊ एका पत्त्या म्हणजे बारा पाकिट आहे आणि पाच रुपये इकडीचं पाकीट आहे आणि आम्ही तुम्हाला हे चाळीस रुपयामध्ये देऊ म्हणजे तुम्ही हे पुरं विकलं तर तुम्हाला साठ रुपये होते समजा म्हणजे तुम्हाला एका पत्त्यावर वीस रुपये उरते हे तर सगळेजण तर हाच रेट देते जी आता याच्यात नवीन काय आहे तुम्ही ऑफर आहे म्हणजे कोणती त्या ऑफर तर सांगितलीच नाही अरे भाऊ ऑफर असे आहे का आता जर तुम्ही ह्याची पाच पत्त्याची ऑर्डर दिली तर आम्ही तुम्हाला हे पाकिट अडतीस रुपयाला एकच देऊ म्हणजे अडतीस रुपयाच्या भावात देऊ आता जर समजा तुम्ही द दहा पाकिटाची ऑर्डर दिली म्हणजे दहा पत्त्याची ऑर्डर दिली तर तुम्हाला आम्ही पस्तीस रुपयाच्या भावात देऊ हेच ऑफर आहे आजची एकदम खास ऑफर आहे <casaan> ऑफर गिफर तर चांगली यायची मसाला खपती बी हा आणि स्वस्त बी देऊन राहिल्या पस्तीस रुपयात तर कोणी देत नाही चला दहा पाकिट घेऊनच घ्या तसंही आता कार्यक्रम निर्क्रम राहते लोक घेतेस बरं घेऊन तर पाऊ सॅम्पल पाहू तर घरी बरं ताई दहा पाकिट देऊन द्या मग आणि पैसे किशे कसे द्यायचे तसे तर भाऊ आम्ही पंधरा दिवसाची साईट देत असतो पण कसं आहे का एक अजून अजून बी एक नवीन ऑफर आहे ते सांगायची राहूनच गेली होती कोणती जी कोणती ऑफर अजून सांगा ना कोणती ऑफर आहे ऑफर म्हणजे अशी आहे का जर आताच्या आता जर तुम्ही पैसे द्याल तर तुम्हाला अजून एक पर्सेंट कॅश डिस्काउंट भेटते म्हणजे आता तुम्ही नगद जर माल घेतला तर तुम्हाला अजून एक पर्सेंट कमी होते अरे चुबेन हे तर मस्त ऑफर आहे एक काम करा ताई तुम्ही दहा पाकिटे देऊन द्या आणि पैसे नगद घेऊन जा मी पाहतो दहा पाकिटे ठेवून जर अजून म्हणजे चांगला येले रिस्पॉन्स आला लोकांनी घेतले तर मी तुम्हाला अजून ऑर्डर देईन जमते ना हो हो हाजी हो भाऊ जमते जमते काय जमला येले म्हणते मार्केटिंग विकले का नाही दहा पाकिट झाले का नाही भाऊनी <laughs> हो शांता बाई इकडे गड्या तुला मला लागेल बा तुले कोणाही गोष्टी थोडासा दिमाग का लावला ना कपला तर लवकर काम होते आपल्याला एवढा दिमाग दिला आहे तर आपण त्याचा वापर केला पाहिजे म्हणून मी म्हणतो दिमागाला काम घ्यावं लागते पाय बरं जमलं का नाही चला मग आमच्या बहिणी आणि आमचे भाऊ आम्ही संध्याकाळपर्यंत अजून चार पाच दुकानं करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सर्व व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय